कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच यापुढे टॅक्सी, रिक्षा, बस किंवा एसटीनं प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारनं ही नवीन नियमावली जाहीर केली आहे. लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करता येणार आहे. मास्क घातलेला नसेल तर दंडाच्या रकमेतही वाढ करण्यात आलेली आहे. वाहनात मास्क घातलेला नाही असं आढळलं तर 500 रुपये दंड आकारण्यात येईल. तसंच रिक्षा आणि टॅक्सी चालकाला देखील 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. दुकानात ग्राहकानं मास्क न घातल्यास दुकानदारालाही 10,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मॉलमध्ये मास्क न घातल्यास मॉल मालकाला 50,000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तर राजकीय सभा, जाहीर कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्यास आयोजकांना 50,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. भारत न्यूझीलंड टेस्ट मॅचसाठी केवळ 25% प्रेक्षक उपस्थितीची अट घालण्यात आलेली आहे. भारत न्यूझीलंड टेस्ट मॅच मुंबईमध्ये होणार आहे, ती दुसरी, आणि त्यासाठीही 25% उपस्थितीची अट असणार आहे. पाहूया काय आहे ही नवी नियमावली. टॅक्सी, रिक्षा, एसटी, बस प्रवासासाठी आता लसीचे दोन डोस आवश्यक आहेत. लस घेतलेली नसेल तर प्रवास करता येणार नाही. रिक्षा, टॅक्सीत मास्क न वापरल्यास 500 रुपयांचा दंड आकारला जाईल. रिक्षा टॅक्सी चालकाला देखील 500 रुपयांचा दंड बसेल. ग्राहकाचा मास्क नसेल तर दुकानदाराला 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल. तर मॉलमध्ये मास्क घातलेला नसेल तर मालकाला 50,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. तसंच सभा, जाहीर कार्यक्रमात सुद्धा मास्क नसेल तेव्हा 50,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. वानखेडेवरील टेस्ट मॅचसाठी 25% उपस्थितीची अट घालण्यात आलेली आहे. याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, नवीन नियमावली राज्य सरकारनं जाहीर केलेली आहे, यामागचं कारण कोरोनाचा नवा व्हेरियंट आहे का, काय अधिक माहिती? प्रामुख्याने कोरोनाच्या रुग्णांची संख्या राज्यात अत्यंत कमी आहे. आपण बघितलं, गेले काही दिवस कोरोनाचे रुग्ण आजाराच्या सरकारने काही नियम अतिशय कडक करण्याचं ठरवलेलं आहे. प्रामुख्याने तिसऱ्या व्हेरियंटची जी आता भीती समोर येते आहे, कारण यापूर्वी टास्क फोर्सची सुद्धा बैठक झाली होती, त्या बैठकीत सुद्धा साधारणतः आढावा घेण्यात आला होता. मात्र तिसऱ्या लाटेची राज्यात शक्यता सध्या तरी वर्तवण्यात आलेली नाही आहे. मात्र वारंवार आरोग्य विभाग असेल किंवा टास्क फोर्स असेल त्यांच्याकडनं विशेष काळजी घेतली जावी अशा पद्धतीची विधानं केली जात आहेत, आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारने ही कडक नियमावली समोर आणलेली आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये लोकलने प्रवास करायचा असेल तर 2 डोस पूर्ण केलेल्यांनाच प्रवासाची मुभा होती. आता ही मुभा जी आहे, म्हणजे आता तुम्हाला इतर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायचा असेल, एसटी बस असेल, मुंबईतील बेस्ट बस असेल किंवा इतर शहरांमधली तिथली लोकल बस सेवा असेल, रिक्षा असेल, टॅक्सी असेल किंवा खासगी बसेस असतील, याने जरी प्रवास करायचा असेल तर तुम्हाला आता 2 डोस घेतलेले असतील तरच तुम्हाला प्रवास करता येणार आहे. दुसरीकडे दंडावर सुद्धा आता जास्त कडक दंड केलेला आहे. आतापर्यंत फक्त जो व्यक्ती मास्क वापरत नव्हता त्याच्याकडनंच दंड वसूल केला जायचा. मात्र आता एखादी व्यक्ती रिक्षामध्ये किंवा टॅक्सीमध्ये मास्क न घालता बसली तर त्या व्यक्तीला तर दंड होणारच आहे. मात्र रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला दंड होणार आहे. दुकानामध्ये जर मास्क घातला नसेल आणि कोरोना संदर्भातले नियम अधिक कडक करण्यात आलेले आहेत. धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.